त्याचप्रमाणे संतोषजी गातडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रवीणजी घरत यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमच्या कसळगण गावचे आदरणीय जनार्दनजी पाटील साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आणि या त्याचबरोबरीनं मात्र वळसपे पंचायत समितीचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी रविशेठ शेळके साहेबांचा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. जनार्दनजी केणी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना त्याचप्रमाणे आदरणीय जनार्दनजी पाटील साहेबांचा सन्मान या व्यासपीठावर संपन्न केला जातोय. सगळ्या पाहुण्या मंडळींचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण या सामन्याचा आनंद घ्यावा, व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. तर त्याचप्रमाणे आणखीन एक सन्मान आम्ही घेतोय. अशोकजी पाटील साहेब ज्यांचा सन्मान मात्र करण्याची विनंती करतोय. आदरणीय अशोकजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते युतेज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि सुंदर कविता पत्रकार आहेत, परंतु त्यांची लेखणी फार चांगली आहे. बऱ्याच वेळेला मी व्हॉट्सअपवर वाचत असो बरंच लिखाण त्यांचं. तर सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला प्रहार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार. आक्रमक सुरुवात यावेळेस पाहायला मिळाले. फलंदाज आपण पाहतोय भावेश नाईक, आक्रमक खेळ करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या साथीला धीरज भोई नॉन स्ट्राईक एंडला, पण पहिलाच बॉल मनीष माहुलकर. पुन्हा एक डाडबा पॅट नॉन साइडला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल एकवटली जाते. चार धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागले आज मात्र निधी इलेव्हन माहुल कोळीवाडा या संघाला. बरासा उशिराना मात्र हा संघ दाखल झाला. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. सुंदर सुरुवात पहिल्याच बॉलवर मात्र दमदार सुरुवात पाहायला मिळाली ती भावेश नाईकच्या षटकारानं. धीरज भोईर येतोय, आणखीन एक मातब्बर फलंदाज या संघाचा. आणि सध्याच्या घडीला मात्र धीरज भोईरचा फॉर्म ताराबे संघासाठी सुद्धा लाभदायक ठरलाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. मिडॉनला बॉल स्टॉप केलाय, थ्रो झालाय त्यांच्या एंडला. इथून मात्र धावत होता, डायरेक्ट हिट सुद्धा झालाय. परंतु पाहूया फलंदाज कदाचित पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. चांगली फेकी पाहायला मिळाली, रन मात्र झाले त्या ठिकाणी कम्प्लीट. एक धाव संख्या एक पुढे जात असताना 8 runs ऑन अबोर्ड. शिवतेज क्रीडा मंडळ आयोजित भव्य रजनी स्पर्धा. आज मात्र ओढ लागले सगळेच क्रीडा रसिक मोठ्या संख्येनं हळूहळू त्या क्रीडांगणाभोवती मात्र जमा होतील, कारण आज लॉट तसा आहे. यावेळेस मात्र पुढे सरसाबत हा फटका खेळलाय. इट्स अ लॉफ्टेड ड्राईव्ह, वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा भावेशच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. मनीषवर मात्र हल्ला चढवलाय फार कमी वेळा. क्वचित तुम्हाला हे चित्र पाहायला मिळत आहे. संघाचा मुख्य गोलंदाज आहे स्ट्रायकर गोलंदाज, आणि त्याच्यावर मात्र आघात. चांगला बॉल होता यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा. इथे मात्र सगळंच बिघडते की काय. कव्हर्सला ढकलला होता, परंतु त्या ठिकाणी मिसपीड पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण झालंय चुकीचं. बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्ही उशिरानं एखाद्या क्रीडांगणामध्ये येताना तेव्हा बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा आपण जेव्हा क्रीडांगणामध्ये येतो थोडासा अंदाज घेणं गरजेचं असतं, थोडीशी माहिती घेणं गरजेचं असतं. परंतु जेव्हा तुम्ही येत आहे डायरेक्टली तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागतं सेट झालेलं नसतं, त्या वेळेला मात्र बऱ्याच वेळेला गोलंदाजांकडून चुका होणं, यशस्वीरक्षकांकडून चुका होणं हे स्वाभाविक आहे. राऊंड विकेटनं हा बॉल टप्पा पडल्यानंतर वळवलाय बाहेरच्या बाजूला हलकासा. इथून मात्र ट्विट केलाय निर्धाव चेंडू. इथे पहिलं षटक समाप्त झालं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात आर्या रोशनी इलेव्हन.
मच्छिंद्र स्मृती धारावे संघाची धावसंख्या बिनबाद 15 धावा 15 लॉस ऑफ 0 विकेट. दरम्यान या मंचावरून मात्र प्रस्थान करतात ते सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ भगत साहेबांचं नक्कीच आपण आभार मानूया. खरं तर वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे पनवेल पंचायत समितीचे सदस्य आदरणीय भूपेंद्रजी पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती मात्र आज या स्पर्धेला लाभली आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला चार चांद लावलेत. सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार मानतोय. ते या स्पर्धेमधून प्रस्थान करतात. चला साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत ना, थंडी सगळ्यांनाच लागते. आपण स्टेजवर या, थोडंसं बाजूला होता तिथून, प्लीज कोऑपरेट. चला सगळ्यांना विनंती आहे, प्लीज कोऑपरेट. आमचे लाडके प्रेक्षक आहेत. अडोसा घेतलाय त्यांनी कारण थंडी सुद्धा प्रचंड आहे. आम्ही सुद्धा समजू शकतो, परंतु बऱ्याच वेळांना खेळाडूंना मात्र खेळताना त्रास होतो. साईड स्क्रीन त्यासाठीच लावल्या जातात. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धाव फलकावर धावा लागल्या त्या 15 आमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक सुदर्शनजी पाटील. सुदर्शनचं प्रदर्शन नेहमीच चांगलं राहिले प्रत्येक स्पर्धेमध्ये. तारा गावची ओळख बनले आज आणि त्यांची लेखणी चालते. गोलंदाज तयार, दुसरं षटक घेऊन कल्पेश माहिती. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि काय लँड झालाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणखीन एक बहारदार स्ट्रोक. 6 रन षटकार. षटकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली झपाट्यानं वाढ होत असताना 21-21 धावा संपूर्णपणे. मित्र म्हणेन इथून ज्या पद्धतीनं खेळ सुरू केलाय ना भावेश नाईकनं, वाहवा मिळवत असताना शॉट ऑफ लेंथ होता, कुठं टप्प्याचा बॉल पूल केलाय, नो चान्स फॉर मिड विकेट फिल्डर, इट्स अनदर ह्यूज वन. भावेश नाईकचा तडाखा, बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथून मात्र थोडासा प्रयत्न चालू होता. काय बॅटिंग केली आतापर्यंत, चार षटकार त्याच्या बॅट मधून आलेत भावेश नाईक. संपूर्णपणे एक हाती वर्चस्व गाजवलंय, एकटा खेळतोय. धीरजला मात्र चांगली साथ द्यावी लागेल. संपूर्णपणे ज्या पद्धतीनं या रात्रीमध्ये कडाकीच्या थंडीमध्ये मात्र बिंधासपणे तो खेळतोय आणि संपूर्णपणे मित्र म्हणे माहुल कोळीवाडा संघाला थोडासा डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 28-28. कल्पेशनचा हा बॉल थोडासा लेग स्टंपवर होता, इथून मात्र नॉन स्ट्राइक एंडला थ्रो पाहावा लागेल. बाल बचवलाय भावेश, त्याला हवी आहे स्ट्राईक. उतावळा झालाय स्ट्राईकसाठी, कारण त्याच्या बॅटमधून अगदी पहिल्याच मॅचमध्ये, पहिल्याच इनिंगमध्ये, अगदी पहिल्या दोन ओव्हर्समध्ये चार षटकार ठोकलेत, त्यामुळं त्याला घाई झाले स्ट्राईक कधी मिळेल आणि का घेऊ नये मित्र म्हणेन. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वाडेश शॉट, व्ही शेप मध्ये ऑन ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनच्या वरतून उडवलंय यावेळेस मात्र बॉलला. धीरजच्या बॅट मधून येतोय हा बहारदार स्ट्रोक षटकार. T4 34 धावा धावफलकावर. सुरुवातीपासूनच आक्रमकपणा,
यावेळेचा हा चेंडू थोडासा स्लोवर वन फिंगर रोल केले होते, टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेरच्या बाजूला वळलाय. अंपायर द्वारकानाथ चोरगेसर इशारा देत असताना व्हाइट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. धावसंख्या एकने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 35 वर 35 धावा धाव फलकावर. वाटे ग्रेट स्टार्ट फ्रॉम ओपनर्स. कम्मालीची सुरुवात मात्र दिली होती दोनही सलामीवीरांनी. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. कल्पेशांचा बॉल ऑन साइडला प्रहार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. आणि या दोन ओव्हर्समध्ये मात्र आर्या अँड रोशनी दारावे संघाने मात्र धावा कुठल्या त्या तब्बल 41 धावा 41 ज्यामध्ये 6 षटकार. काय तो आक्रमकपणा. बिंधास खेळले दोनही सलामीवीर. संपूर्णपणे मित्रमंडळींना टेन्शन दूर केलंय. खरं तर उशिरानं पोहोचला खरा, परंतु आजची रात्र मात्र कदाचित नसेल त्या पद्धतीनं खेळ झालाय. परंतु इथून बाउन्स बॅक करावा लागेल. एक तर लेजंड क्रिकेटर मंगेश वैतिया स्क्वाडमध्ये नाहीये, त्याची उणीव कुठेतरी भासेल बेळगावला आहेत. त्यामुळं मुंबईमधील एक नामवंत फलंदाज म्हटला की मग मंगेश वैती. कितीही धावा असू द्या, कोणतंही टार्गेट असू द्या, ते चेस करण्यासाठी नेहमीच तो तयार असो आणि क्लास पटके. आज मात्र शिवतेचं हे मैदान कोणच्या या मैदानावर मात्र त्याचे फटके जरूर आम्ही मिस करू. अगदी कॉपीबुक स्टाईलमध्ये त्याला सुद्धा मिस करू, परंतु इथून मात्र कंट्रोल करायला हवा. मुंबई मधील एक मातब्बर संघ म्हणून ज्या संघाला ओळखलं जातं निधी 11 माहुल कोळीवाडा. या दोन ओव्हर्समध्ये मागच्या दोन षटकामध्ये काय झालंय हे विसरावं लागेल आता मात्र निधी 11 माहुल कोळीवाडा संघाला. जे काय घडलंय त्याच्याकडे ढुंकूनही पाहू नका आणि पुढे मात्र वेगळ्या ऊर्जेनं खेळ करण्यासाठी सज्ज बा. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक घेऊन कल्पेश माहुलकर सज्ज होतोय. आणखीन एक नामवंत खेळाडू मुंबई टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार व्यावसायिक खेळाडू म्हणून नक्कीच ही सगळीच मोठी नावं आहेत. दोनही संघ आपण पाहिले, नवी मुंबई असेल किंवा मुंबईतले माहुल कोळीवाडा असेल दारावे असेल, दोन्ही संघांमध्ये तुम्हाला प्रोफेशनल प्लेअर व्यावसायिक खेळाडूंचा भरणा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर कल्पेश माहुलकर सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. लोबाफुल टॉस बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केला इथून मात्र पॉइंटच्या बाजूने बॉल काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल सरळ चाललाय डीप पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं. चार धावान करता येतोय. पहिल्याच बॉलवर चौकार. प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत केलं एक मोठ्या फटक्यानं. मनीषवर षटकार, कल्पेश वैतीवर षटकार, कल्पेश माहुलकरची सुद्धा सुरुवात जी झाले या ओव्हरची ती चौकारनं झाले. क्लास फटका पाहायला मिळाला. भावेश नाईकला मात्र आज रोखणं कठीण झालंय. संपूर्णपणे कडाक्याच्या थंडीमध्ये सगळ्यांची थंडी उडवणारा खेळ. पुढे सरसाबत आणखीन एक खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. महेश होते इथून मात्र लॉंग ऑफला एक धाव मात्र घेतली जाईल. धावसंख्या एकने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 43 वर 46 रन्स ऑन अ बोर्ड नाव. चार धावांची पेनल्टी आहे माहुल कोळीवाडा संघाला. त्यामुळे ज्या धावा काढणार आहेत त्याच्यामध्ये अजून तुम्हाला तेवढ्याच धावा काढाव्या लागणार आहेत, त्या ऍड केल्या जाणार आहेत. त्यामुळे कुठेतरी इथून या दोन ओव्हर्समध्ये स्कोर रिस्ट्रिक्ट करायला हवा. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा यावेळचा हा बॉल खोदून काढलाय फिड ऑफ कडे. व्हाट अ फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवलंय आता मात्र. महेश मांडवकर त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग, एकच धाव, धावसंख्या 47 आकड्यावर. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु त्यानंतर थोडस कंट्रोल मात्र कल्पेश माहुलकरच्या गोलंदाजीवर पाहायला मिळालाय. आडवा पॅटनं ऑन साइडला. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑनला टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल सरळ फ्लाय होत असताना सीमारेषा पार चौकार.
रोशनी दाराबे संघाचा अर्धशतक धाव फलकावर 51 धावा कंप्लीट होत असताना सुपर्ण ग्रेट स्टार्ट सलामी वीरांनी मात्र सुंदर सुरुवात केली. टोवो फुल टॉस होता, प्रॉपर टाइमिंग झालेलं नाहीये. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत मात्र दोन धावा सहजतेने पूर्ण होतील. आणखीन दोन धावा टीमच्या टोटलमध्ये. मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना 53 रन्स ऑन बोर्ड, 53 धावा फलकावर. शिल्पेश माहुलकरचं हे षटक क्रमांक 3, आणखीन एक षटक येणं बाकी आहे. शेवटचा चेंडू असावा या ओव्हरमधला आणि तो टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय भावेश नाईक. मात्र एक लॉंग इनिंग खेळतोय. उडवला यावेळेस मात्र बॉलला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर शोधून आणावा लागेल हा चेंडू. सरळ सीमारेषा पार, षटकार. मोठ्या संख्येनं हळूहळू प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणाभोवती जमा होत असताना, बऱ्याच वेळा नाईट स्पर्धेमध्ये जेव्हा चेंडू जातात ना, बऱ्याच वेळेला प्रेक्षक मात्र लगेचच मैदानामध्ये देतात. खरं तर हे प्रेक्षकांचं नेहमी सवय जी आहे ना, जेणेकरून आयोजकांचा सुद्धा वेळ वाचतो आणि तत्पर असतात, कारण प्रेक्षकांना सुद्धा लगेच सामना पाहायचा असतो. त्यामुळं प्रेक्षकांना विनंती आहे, जर आपल्या जवळपास जर का चेंडू असेल कुठेही तर प्लीज द्या, कृपया करून द्या, जेणेकरून आपल्याला सुद्धा लगेच सामने चालू करता येतील. तर इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर धावा लागल्या त्या तब्बल 59, 59 रन्स ऑन बोर्ड. चौथ षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय महेश मांडवकर. एक चांगला गोलंदाज या टीमचा. चला आता मात्र धावसंख्या थोडीशी सीमित ठेवायची आहे. स्कोर मात्र अगदी पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं सुसाट वेगानं मात्र हा धावफलक पुढे पळतोय. फार महत्वाचं षटक असेल इथून, मात्र हे षटक थोडस किफायतशीर येणं सुद्धा गरजेचं आहे ते निधी 11 साठी. चांगला चेंडू होता, खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय मिडॉनकडे. धावसंख्या 1 पुढे जाईल. सिंगल मिळाली ती धीरज भोईर. स्ट्राईक रोटेट करत असताना भावेश नाईक 12 बॉलमध्ये 44 धावांची विस्फोटक इनिंग मात्र साकारले आत्तापर्यंत. कम्मालीची इनिंग, या इनिंग पुढे संपूर्णपणे नेस्तनाभूत केलाय तो माहुल कोळीवाडा संघाला. गोलंदाज महेश मांडवकर यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे, पाहूया झेल होतोय का. अगदी अलगदपणे झेल टिपलाय आणि अखेरीस सलामीची जोडी फोडली जाते. 46 धावांची वादळी इनिंगचा प्रवास मात्र याच ठिकाणी संपुष्टात येईल. अप्रतिम बॅटिंग केली ती भावेश नाईकला. सलामीला जात असताना 13 बॉलमध्ये 44 इनिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या 46 धावांच्या इनिंगसाठी. सुपर नॉक. अर्धशतकाने हुलकावणी जरी दिली असेल तरी मात्र 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र 44 धाबा एकट्यानं पटकावणं नक्कीच थोडंसं चॅलेंजिंग असतं. सुरुवातीपासूनच मात्र आक्रमकपणा त्यानं दाखवला आणि एक चांगला स्कोर आता मात्र उभा झालाय आर्या रोशनी 11 धाराबे संघाच्या धाव फलकावर. लोबा फुल टॉस